आणि सध्याची मोठी बातमी पुणे येथून येत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. खेड तालुक्यातील राक्षीवाडीमध्ये हा रुग्ण आढळलाय. यामुळे आता येथील प्रशासन सतर्क झालंय. याच्या संपर्कामध्ये असलेल्या 11 जणांचे स्वॅब आता तपासणीला पाठवण्यात आले. आरोग्य विभागाकडून सध्या जनतेला काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. याबाबतीत सविस्तर माहितीसाठी आपण खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांच्याशी संवाद साधूया. हॅलो राक्षे साहेब, नमस्कार. हो नमस्कार. आता जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जो आढळलाय त्या संदर्भामध्ये अपडेट्स पाहिजे होते. आणि आता जे उपाययोजना जे आता आपण याच्यामधून केल्या जात आहेत खेड तालुक्यामध्ये, म्हणून त्याच्या बाबतीत जरा अपडेट्स पाहिजे. आता खेड तालुक्यामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे. ओके. त्याच्यानंतर सर्व उपाययोजनांची दखल प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली. सकाळीच तिकडे आरोग्य विभागाची सर्व टीम, तालुका आरोग्य अधिकारी, बीडीओ साहेबांचं मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो. तहसीलदार मॅडमही त्या ठिकाणी आल्या होत्या. आणि तिथं आता झोन आपण पहिला जो जवळपासचा जो एरिया आहे त्याचं मार्किंग करून कंटेनमेंट झोन, त्याच्या बाहेरचा बफर झोन सगळा फील केला जाईल. तिथल्या नियमाटींचं पालन करण्यासाठी तिथल्या गावातील काही लोकांना जबाबदारी देण्यात आली. ते स्वयंसेवक म्हणून काही जण त्या ठिकाणी काम करणार आहेत. लोकांना ज्यांना सुविधा, ज्या काही अत्यावश्यक सेवा द्यायच्या त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होऊ नये म्हणून काही गोष्टी घरपोच कराव्या लागतील त्या करतील. आणि जवळपासची जी काही दुकानं वगैरे ते सगळं बंद करण्यात येईल. त्याच्यामध्ये आता तो जो पॉझिटिव्ह रुग्ण आढळलाय तो पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये कर्मचारी होता. तिथे काम करत असताना तो इथून येऊन जाऊन करत होता. तो पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या परिवारातील आणि त्याच्या क्लोज कॉन्टॅक्ट मधील आता 11 लोकांना स्वॅब टेस्टसाठी पाठवण्यात आले. अजूनही इतर लोक टेस्ट करण्यात ट्रेस करण्याचं काम चालू आहे. इतर जी सेकंडरी कॉन्टॅक्ट आहेत त्यांना क्वारंटाईन करतोय आणि प्रायमरी कॉन्टॅक्ट वाल्यांची आपण स्वॅब टेस्ट करतोय. घाबरण्याचं काही कारण नाही. व्यक्ती 42 वर्षाचा आहे आणि आता ते पूर्ण स्टेबल अवस्थेत आहे. म्हणजे असं काही फार सिरियस कारण नाही. लोकांनी भयभीत नाही झालं पाहिजे, परंतु काळजी मात्र घेतली पाहिजे. काळजीसाठी ज्या काही उपाययोजना करायच्या त्या सर्व प्रशासनावरती राबवण्याची सुरुवात झाली. या व्यतिरिक्त त्या संपूर्ण झोनमध्ये दररोज पुढचे 14 दिवस प्रत्येक 50 व्यक्तींमागं 50 कुटुंबांमागं आमचं सर्वेक्षणचा 2 जणांचा स्टाफ हाही आता थोड्याच वेळामध्ये त्यांची नेमणूक केली जाईल. त्यांचं रेग्युलर सर्वेक्षण केलं जाईल. संपूर्ण एरिया सॅनिटाईज करायचं काम सुरू झालेलं आहे. ओके ओके ओके. थँक्यू सर. थँक्यू. ओके.